गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून केलं 90.4 ग्रीन एफएम। मी आरजे शर्यू आहे आपल्या सोबत। चला तर सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचा तर वाचा। आज मी जे पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आले आहे त्या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप पवार। आपल्या सांगली कोल्हापूर एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक असा माणूस जो व्यक्तिमत्वावर अगदी अधिकारानं बोलू शकतो, त्यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत। आणि त्यातीलच एक छोटंसं पुस्तक झटपट व्यक्तिमत्व कसं सुधारा, जे तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या संग्रही असावं असं एक खूप सुंदर पुस्तक आहे। खरं तर व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्व हा एक आरसा केवळ आपलं बाह्य रंग दाखवणारा नव्हे तर आपल्या भावना, विचार, अंतःप्रेरणा, थोडक्यात आपल्याला अपरिचित असणारं आपलं अंतरंग दाखवणारा। आपलं व्यक्तिमत्व अंतर्बाह्य सुदृढ घडवण्यास मदत करण्यासाठी अशी पुस्तकं खूप महत्त्वाची असतात, जी आपल्याला मार्गदर्शन करतात। आणि हे पुस्तक ज्या तरुणांच्या हाती लागेल ना, त्यांच्यासाठी ते त्यांचं भाग्यच असणार आहे। कारण लेखक अगदी सुरुवातीला, या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांच्या मनोगतातच सांगतात, मी 8वी इयत्तेत शिकत असेल, ते दिवस मला स्पष्टपणे आठवतात। बालपण संपलं होतं, त्यावेळेस माझ्यात काही बदल होत असल्याची जाणीव मला झाली होती। अभ्यास करण्याची माझी पद्धत बदलली होती। खेळात देखील आता विटीदांडू, गोट्या, भोवरा असे खेळांपेक्षा फुटबॉल, क्रिकेट असले खेळ आवडू लागले होते। आता कॉमिक्सपेक्षा दुसरी मोठी पुस्तकं वाचाविषयी वाटू लागली होती। आपण करू ती गोष्ट चांगलीच झाली पाहिजे अशी इच्छा जागृत झाली होती आणि आपण विकसित झालं पाहिजे असं वाटू लागलं होतं। विविध विषयांबद्दलच्या माहितीचा संग्रह करण्याची प्रक्रिया त्या काळात सुरू झाल्याचं आठवतं। त्यावेळी माझ्या मनात अनेक प्रश्न उद्भवायचे, पण त्या प्रश्नाला उत्तरं मिळायची असं नाही। मोठ्या मित्रांकडून, शिक्षकांकडून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मी शोधू लागायचो। त्या काळात दैनंदिन जीवनात पाळल्या जाणाऱ्या शिष्टाचाराला फार महत्व दिलं जायचं, त्यामुळे आपल्यालाही या मूलभूत शिष्टाचारांविषयी अधिक माहिती व्हावी अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली। पण ती मिळवायची कुठून असा प्रश्न निर्माण झाला आणि या विषयावरची पुस्तकं मिळेल तिथे शोधायला मी सुरुवात केली। शोधल्यावर पुण्यात एका दुकानात मला शिष्टाचाराबद्दल माहिती असलेलं एक पुस्तक पाहायला मिळालं, पण ते पाश्चात्य पद्धतीवर आधारित होतं, त्यामुळे मला अभिप्रेत असलेली माहिती त्यात मिळाली नाही। त्याच वेळेस मला असा एक प्रश्न पडला की जर मूलभूत शिष्टाचार हा व्यक्तिमत्वाचा एक आवश्यक भाग आहे, तर मग त्यावर माहिती देणारं पुस्तक का उपलब्ध नसावं? अनेक वर्षापूर्वी पडलेल्या प्रश्नाचं उत्तरच या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न लेखकाने केला। आणि खरंच हे पुस्तक म्हणजे त्या संदर्भातली मार्गदर्शिका आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण या पुस्तकाच्या सुरुवातीलाच एकाग्रता वाढवण्याचे काही खूप चांगले उपाय दिले। एकाग्रता खूप महत्वाची, सुईत दोरा घालण्या इतक्या क्षुल्लक गोष्टीत देखील एकाग्र होण्याची गरज असते। खर तर आपल्यात एकाग्र होण्याची क्षमता कमी आहे असं वाटणं ही एक मनाची समजूत आहे। एकाग्र होण्याची क्षमता सर्वांमध्ये जन्मजातच असते, मग बहुसंख्य लोकांना ती स्वतःजवळ नसल्यासारखी का वाटते? त्याचं कारण एकाग्र होण्याचा आपण मनापासून प्रयत्न करत नाही, म्हणूनच आपली एकाग्र होण्याची क्षमता कमी झाल्यासारखी वाटते। आता हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, कारण मला नेहमी पडतो। कारण नवीन भेटत असलेल्या लोकांची नावं लक्षात ठेवणं हे आपल्याला खूप वेळ कठीण वाटतं ना। समजा एकाच दिवसात आपल्याला 10 माणसं भेटली आणि कोणीतरी आपल्याला या सर्वांची नावं विचारली तर त्या आपल्या लक्षात राहतीलच असं नाही। पण जर कोणीतरी सांगितलं की जेवढ्या कोणी नवीन व्यक्ती उद्या तुम्हाला भेटतील त्यांची नावं लक्षात ठेवली तर तुम्ही प्रत्येक लक्षात ठेवलेल्या नावामागे 100 रुपये दिले जातील, तर काय होईल? नावं विसरू का आपण? आता कालपर्यंत लक्षात नावं ठेवण्याची शक्ती आपल्याजवळ नव्हती, मग इतकी शक्ती कुठून आली? कारण ती नावं लक्षात ठेवण्याचा अगदी आपण मनापासून प्रयत्न करतो, एकाग्र होतो। याचाच अर्थ एखादी गोष्ट अगदी तीव्रतेने मिळण्याची ओढ आपल्यात निर्माण झाली तर आपली एकाग्र होण्याची शक्ती आपोआपच वाढते। आणि म्हणूनच आपलं ध्येय आपल्या मनासमोर ठेवून जे लोक ते गाठण्याचा प्रयत्न करतात त्यांची आंतरिक शक्ती एकत्रित होऊन ती एकाग्र होण्याची क्षमता वाढलेली असते आणि हाच खरा गुरुमंत्र आहे। त्याच्याबरोबरच एकाग्रता वाढवण्यासाठी तुमच्या घराकडे लक्ष देऊ शकता किंवा आवाजांवर लक्ष देऊ शकता, दृष्टीचक्र आहे त्याचा वापर करू शकता। परंतु एकाग्रता वाढली की नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वेगळा, खूप नवा चार मिळतो, कारण आपली ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढलेली असते। आपल्या व्यक्तिमत्वाचे दोन भाग असतात, एक अंतरंग आणि एक बाह्यरंग। या दोन्हीविषयी या पुस्तकात खूप छान लिहिलं आहे, ऐकूया त्याबद्दल। परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती। ऐकत राहा 90.4 ग्रीन एफएम। वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन एफएम। मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत। सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल। आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक डॉक्टर प्रदीप पवार यांचं एक सर्वांग सुंदर छोटं पुस्तक
झटपट व्यक्तिमत्व कसं सुधारावं। आणि खरं सांगू, अगदी मनापासून सांगते की हे पुस्तक आपल्या संग्रही पाहिजे, कारण पुस्तक छोटं असलं तरी अत्यंत मोलाचं आहे। व्यक्तिमत्वाचे दोन भाग पडतात, एक म्हणजे बहिरंग आणि दुसरं अंतरंग। आपलं बाह्य व्यक्तिमत्व आपण कसे दिसतो याकडेही लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। आपण कसे उभे राहतो त्यातून आपला आत्मविश्वास जाणवतो, आपण शेकहँड कसे करतो यातूनही आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण जाणवत असते। आपण जो पेहराव करतो तो महागडा असला पाहिजे असं नाही, पण तो स्वच्छ आहे का, नीटनेटका आहे का, याच्यातून सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षा केली जाते। ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण नाही लक्ष देणार तर कोण देणार? अरे हो, या बाह्य व्यक्तिमत्वामध्ये आपली नजर, आपले डोळे हे सुद्धा खूप महत्वाचे असतात बरं का। तुम्ही समोरच्याचं बोलणं ऐकताय की नाही हे तुमचे डोळे सांगत असतात। एखादी व्यक्ती कशी आहे हे त्याच्या डोळ्यावरून आणि त्याच्या स्पर्शातून कळत असतं। त्याच्या व्यक्तिमत्वाचीच नव्हे तर त्याच्या चारित्र्याची सुद्धा झाक दिसून येत असते। सर्वात महत्वाचा भाग आपला चेहरा, तो जर हसतमुख आणि आनंदी नसेल, दुर्मुखलेला असेल किंवा निर्विकार असेल, तर त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर प्रचंड गहिरा परिणाम होत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। जितकं आपल्या व्यक्तिमत्वाचं बहिरंग महत्वाचं तितकंच अंतरंगही महत्वाचं। आणि या अंतरंगामध्ये सर्वात महत्वाचा गुण जो आहे तो आत्मविश्वास। आपला स्वतःवर विश्वास असणं हे सर्वात महत्वाचं। हा आत्मविश्वास आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, आपल्या डोळ्यांमधून व्यक्त होत असतो। आणि आपला आत्मविश्वास वाढायचा असेल तर कधीतरी स्वतःला आरशासमोर उभं राहा आणि स्वतःशीच बोला। हा आत्मविश्वास नक्कीच वाढेल। तो आत्मविश्वास वाढत कशातून असतो तर तो आपल्या ज्ञानातून वाढत असतो। आणि म्हणूनच हे ज्ञान वाढवण्याची जबाबदारी आपली असते। पण ह्या ज्ञानाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अंतरंगातला महत्वाचा गुण म्हणजे नम्रता। नम्रता ही सद्गुणांची कोनशील आहे। एखादी व्यक्ती नम्र असेल तर तिचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होतं। हा, नम्र जरूर असावं पण लाचार असू नये। हा भाव नम्रतेचा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे, याची काळजी आपण घ्यायला हवी। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन माइंडनेस, खुल्या मनाचं असणं। हा एक गुण आपल्या विकास कार्यात फार उपयुक्त आहे। खुल्या मनाचा अर्थ विद्यार्थी वेगळा लावतील परंतु दुसऱ्याजवळ आपले मन मोकळे करणारा असंही म्हणतील, पण नाही। ओपन माइंडनेस म्हणजे समोरची व्यक्ती काय सांगते ते आपण आपले विचार थांबवून त्याची बाजू समजावून घेणं। शेवटी आपलं मन सुद्धा एका छत्रीप्रमाणेच आहे, ते खुलं केलं तरच त्याचा उपयोग होतो। व्यक्तिमत्वाचा अंतरंगातील आणखीन एक भाग महत्वाचा, तो म्हणजे निश्चय। आपल्या नुसत्या निश्चय करण्यामध्येच इतकी ताकद असते की आपण असाध्य गोष्टी देखील साध्य करू शकतो। संकल्प आणि सिद्धी यामध्ये परमेश्वर उभा असतो असं म्हणतात ते उगीच नाही। मित्रो, आपलं व्यक्तिमत्व हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो। स्वतःवर इतकं काम करा की दुसऱ्याचा विचार करायला वेळच मिळू नये। आणि हे सांगणारं हे पुस्तक डॉक्टर प्रदीप पवार यांचं झटपट व्यक्तिमत्व कसे सुधाराल। नक्कीच हे पुस्तक तुमच्या संग्रही असावं, तुम्ही ते वाचावं। चला तर मग पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह। तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन।